परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित माढा तालुक्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानास पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं माढा तालुक्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेत व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. सोलापुरातील प्राध्यापक शंकर खळसोडे यांनी अतिशय चिकित्सकपणे आपले विचार मांडले. मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा या विषयावर सुलभ आणि सोप्या भाषाशैलीसह परखडपणे व्याख्यान दिलं. बेटी है तो कल है असं सांगत मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव टाळण्याचं आवाहन प्राध्यापक खळसोडे यांनी केलं. मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी ही पणती आहे, ही भावना रुजवलीच पाहिजे असंही ते म्हणाले. यावेळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख, कुरुडवाडीचे पोलीस उपनिरीक्षक टी बी राठोड, सरपंच अभिमान लोंढे, दत्तात्रय खंडाळे, संस्थापिका सुशीला गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय खंडाळे, अमर लोंढे, मंगेश लोंढे आदींनी परिश्रम घेतले.